आणि आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. बहुचर्चित धूम 3 बॉक्स ऑफिसवर धूम झाली आहे. रिलीजनंतर तिसऱ्या दिवशीच हा सिनेमा 100 करोड क्लबमध्ये सामील झाला आहे. या सिनेमानं पहिल्या दिवशी जवळपास 36 करोड कमावून चेन्नई एक्सप्रेसचा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त गल्ला कमवणाऱ्या दीपिका पदुकोणनं आता एक इच्छा व्यक्त केली आहे. शाहरुख सोबत पदार्पण केलेल्या दीपिकाला आता सलमान, ऋतिक, आमिर अशा बॉलिवूडच्या इतरही सुपरस्टार सोबत काम करायचं आहे. भारतानंतर आता करीना वळली आहे ती पाकिस्तानकडे. आता पाकिस्तानमध्येही करीना आपला चाहता वर्ग तयार करते. पाकिस्तानातील सगळ्यात मोठी मोबाईल ब्रँड कंपनी असलेल्या क्यू मोबाईलची करीना ब्रँड अँबॅसेडर होणार असल्याचं कळतंय. आर राजकुमारच्या यशानंतर आता शाहिद कपूर जास्तच उत्साही दिसून येतोय. त्याचे आधीचे सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर त्याचं करिअर धोक्यात आलं होतं. आर राजकुमारचं यश आता त्याचं करिअर मार्गी लावू शकेल का हे येत्या काळात समजेलच. तेरे बिन लादेनच्या सिक्वेलमध्ये पाकिस्तानातील अभिनेता गायक अली जाफर दिसून येणार आहे. अभिषेक शर्माच्या या सिनेमात जाफर पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतंय. सोहा अली सध्या भावाचं कौतुक गाण्यात गुंतलेली आहे. तिचं असं म्हणणं आहे की साहेबचा खरा नवाब आहे तो नुसता नवाब दिसतच नाही तर त्याचं राहणं त्याची स्टाईल देखील नवाबासारखीच असल्याचं तो सांगती सांगते. श्रीदेवी आणि बोनी कपूर आता त्यांच्यासाठी नवीन घराच्या शोधात आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बंगल्यात तात्पुरता शिफ्ट होण्याचा निर्णय घेतलाय. फेअर अँड लवली गर्ल यामी गौतम हिनं सिनेमा ऍक्शन जॅक्सनचं शूटिंग सुरू केलंय. ट्विटरवर तिनं याची माहिती दिल्याचंही कळतंय. यामी हिनं विकी डोनर या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडमधल्या काही हस्ती कितीही वयाच्या झाल्या तरी तरुणच वाटतात. त्यातलंच एक नाव म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूरनं 55व्या वर्षात पदार्पण केलंय. मात्र त्याचं असं म्हणणं आहे की तो अजूनही स्वतःला 24 वर्षांपेक्षा जास्त समजत नाही. स्मॉल स्क्रीनवरचा बिग बॉस सध्या याना त्या कारणानं भरपूर गाजतोय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला आणि एकूणच फिनालेचं तिकीट न मिळालेल्या अरमान कोहली आपण सलमानच्या जवळच नसल्याचं वाटतंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.